कुंभारी येथील रेनगर इथं हुतात्मा कुर्बान हुसेन महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची 9वी सर्वसाधारण सभा नलिनी कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडममास्तर म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकार घर नाही त्याला घर यासाठी पंतप्रधान आवास योजनेखाली रेनगरच्या 30,000 घरकुलांना मान्यता मिळाली. त्याला केंद्र सरकारचं 1.5 लाख अनुदान आणि राज्य सरकारचं 1 लाख अनुदान, लाभार्थ्यांचा हिस्सा 50,000 असे एकूण 3 लाख जमा होतात. तत्पूर्वी प्रास्ताविक रेनगरचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केलं. यावेळी माकपच्या नगरसेविका कामिनी आडम यांनी मनोगत व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषण नलिनी कलबुर्गी यांनी केलं. व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी संस्थेचा वार्षिक जमा खर्च ताळेबंद पत्रक मांडलं. त्याला सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिवा मुमताज दाऊद शेख, अनिल वासम, परवीन सय्यद, फरजाना मुलाणी, फरीदा शेख, बिस्मिल्लाह मुजावर, शकीला लोंदी आदींसह संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सिद्दीकी इलियास यांनी तर आभार प्रदर्शन दाऊद शेख यांनी केलं. ही वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, अमोल काशीद, कालू शेख, अमीना शेख, बजरंग गायकवाड, नितीन गुंजे, मायप्पा मस्के, राजन काशीद आणि संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लंबा टावर वार तक अपनी जगह है, थोड़ा पीछे मुड़ कर देखो, उधर सामने टावर बिक रहा है, वो टावर तक अपना जाम बापू का जो आश्रम है, आश्रम तक अपना जगह फैला हुआ है. 300 एकड़ जगह लेकर हमने स्कीम बनाया मारा के बार पर. उस वक्त स्टेट गवर्नमेंट के चीफ मिनिस्टर थे नामदार पृथ्वीराज चव्हाण साहब. वो बोले रहे मुझे, अरे हम गरीब कामगार को दे सकते हैं मकान, इंद्रमार्ग कामगार को दे सकते हैं मकान, रेलवे कामगार को दे सकते हैं मकान.